ಜ್ಞಾನ ಅನ ಭವಿಷ್ಯ ಘಡದಿ ಈ ವಿದ್ಯಾನಗರಿ ಕರ್ತೃತ್ವಾಲ ಅರ್ಥ ದೇತಸೆ ಅಶಿ ಅರ್ಥ ನಗರಿ ಜ್ಞಾನಗರಿ ಸೇವೆ ಸಕವೇದ ವಿವಿಧ ವೃತ್ತರಂಗ ಯಾರಂಗಾಂಸಿ ಅಂತರ ದರ್ಶನ ಪುಣೆ ಅಂತರಂಗ रसिक हो नमस्कार. पुणे अंतरंग या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. जाणून घेऊया पुणे आणि परिसरातल्या या आठवडाभरातल्या काही ठळक घडामोडी. केंद्र सरकारनं केलेल्या कामकाजाच्या माहितीसाठी पत्रकार परिषदेचं आयोजन. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा 10वा पदवी प्रदान समारंभ संपन्न. डाऊन सिंड्रोम फेडरेशनच्या वतीनं विशेष परिसंवादाचं आयोजन. कपिल अभिजात सोसायटीमध्ये 41 KV सौर ऊर्जा प्रकल्प उभारला. आणि कलाश्री संगीत मंडळाच्या वतीनं भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव संपन्न. केंद्र सरकारच्या 4 वर्षांच्या कारकिर्दीतील केलेल्या कामांवर प्रकाश टाकण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन नुकतंच करण्यात आलं. घेऊया या परिषदेचा एक आढावा. सरकारनं गेल्या 4 वर्षांमध्ये केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पुण्यात एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री गिरीश बापट, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे नितीन वाकणकर आदी मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या 4 वर्षात सरकारनं केलेल्या कामांवर प्रकाश टाकला. गेल्या कित्येक वर्षात रखडलेल्या कामांना पुढील 6 महिन्यांमध्ये पूर्णत्वाला नेऊ असं आश्वासनही दिलं. झालेल्या कामांचा आणि उर्वरित कामांचा आढावा घेत ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाच्या UPA काळात हे टेंडर काढताना एक टेंडर असं काढलं होतं की रोडचं काम सुरू होण्याच्या आधी टोल सुरू होईल आणि टोलचा पैसा त्यांना रोडच्या कामाकरता वापरायला मिळेल. या कंडिशन्स या नंतर मी आल्यावर बदलवले. पनवेलचा रस्ता महाराष्ट्र सरकारने त्यावेळी दिला, ज्याची अजूनही पण मी ते सगळ्या अडचणी सोडवत असतो. 50% पैसे दिले त्याला, 400 कोटी तो पूर्ण करतो आहे. हा सातारा सांगली टू कोल्हापूर अजूनही फसलेला आहे. आणि हा जो तुमचा रस्ता आहे याचं टेंडर महाराष्ट्र सरकार आणि UPA सरकार ज्यावेळी होतं, मी ब्लेम नाही करत त्यांना. त्यांच्या काळात त्यांनी ज्या कंडिशन ठेवल्या त्याच्या आधारावर तो होता. या प्रसंगी अनेक पत्रकारांनी विचारलेल्या शंकांचं निरसन करण्यात आलं. तुम्ही 26 डिसेंबर 2015 ला जे 8,500 कोटीचं पॅकेज जाहीर केलं त्याच्यातील 50% कामाची सुद्धा अजून पूर्ण झालेली नाहीये. त्याचबरोबर औरंगाबाद शहरामधला जालना रोड बीड बायपासच्या उंदीकरणाचं तुम्ही 800 कोटीचं प्रपोजल तयार केलं, त्याची निविदा 1.5 वर्षापासून तुमच्या NHAI दिल्ली मुख्यालयाकडे पडू आहे, त्याचं फायनलायझेशन झालं नाही. त्यानंतर कोकणातील पश्चिम वाहिन्यांचं पाणी मराठवाड्याला देण्यासंदर्भामध्ये काही निर्णय होऊ शकला नाही, त्यासाठी 50,000 कोटींची घोषणा आपण केली. या 3 प्रश्नांची उत्तरं आपण द्यावीत अशी अपेक्षा आहे सर. मी कुठलंही पाणी कोकणातलं थांबून इकडे वळवण्याबद्दलचा प्रकल्प जारी केला आणि घोषणा केलेली आहे. दुसरा, मराठवाड्यात जेवढ्या घोषणा केल्या तेवढ्या पूर्ण तुमच्या होतील. औरंगाबाद जालना रोड करता सिटी पोस्टिंग करता 150 कोटी रुपये मंजूर केले, बीड बायपासचे 125 कोटी मंजूर केले, मुकुंदवाडी लिंक रोडचे 20 कोटी मंजूर केले, औतराम शहर प्रकल्पाचं जे आहे त्याचे किती 5,000 कोटी आहे, 5,000 कोटी मंजूर केले. याने DPR NHAI काही ठिकाणी सबमिट झाले आणि तुमचे लँड एक्विशनची कामं काही ठिकाणी अडकले. तुम्ही पूर्णपणे नम्रतापूर्वक तुम्हाला सांगतो, माझा एक एक शब्द तुमच्या डायरीत लिहून ठेवा. तुम्ही सांगितलेले सगळे कामं पूर्ण होतील, त्यातली 50% नाही 65-70% कामं सुरू झाली अशी माझी आकडेवारी सांगते. काही ठिकाणी लँड एक्विशनमुळे कामाची वर्क ऑर्डर दिल्या गेली नसेल, पण ही सगळी कामं सुरू आहे आणि मी सांगितलं तेवढी कामं पूर्ण करून देईल. आणि पाण्याच्या संदर्भात मी अशी कुठली घोषणा केली नव्हती, तुमचा रेकॉर्ड तपासून घ्या, असेल तर उद्या बॉक्स अटन करून छापा त्याच्या. आमदार मेधा कुलकर्णी NDA सरकारच्या कामांबद्दल सांगताना म्हणाल्या, आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात स्थित्यंतर ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये झालेले दिसत आहेत. याच्यामध्ये अगदी जनधन योजनेची साधारणपणे 31 कोटी एवढी खाती असतील किंवा 7.5
कोटी घरांपर्यंत उज्ज्वला योजनेचा फायदा झाला असेल, 4 कोटी घरांपर्यंत बिजली योजना म्हणजे सौभाग्य योजनेचा फायदा झाला असेल, किंवा स्वच्छतागृह साधारणपणे 7.5 कोटी घरांपर्यंत गेली असेल, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये केंद्र सरकार त्याच्या योजना घेऊन पोहोचलेलं आहे. यावेळेला 4 वर्षामध्ये दिव्यांगांसाठी जो निधी वापरला गेला, या 4 वर्षात केंद्र सरकारच्या 550 कोटी एवढा मोठ्या प्रमाणात निधी हा दिव्यांगांसाठी वापरला गेला आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्या दिव्यांगांना त्यांना आवश्यक असलेली उपकरणं देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांमध्ये जे दिव्यांगांसाठी झालं नव्हतं एवढ्या प्रमाणातला निधी हा या ठिकाणी दिला गेलेला आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून असेल किंवा अनेक वेगवेगळ्या माध्यमातून असेल, भारत हा जगाच्या पाठीवर एक अतिशय चांगलं नेतृत्व करणारा देश म्हणून पोहोचले. अनेक देशांशी आपली मैत्री ही सिद्ध झालेली. शहरी भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्थित्यंतर अर्बन योजनेच्या माध्यमातून, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ही पोहोचत आहेत. आज साधारणपणे 1.5 लाख कोटी एवढ्या रस्त्यांचं काम हे येत्या 4 वर्षामध्ये झालेलं आहे. साधारणपणे 27 किलोमीटरचे रोज रस्ते हे बांधून होताना दिसतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम झाल्यामुळे भारत हा अतिशय उदयोन्मुख असं राष्ट्र म्हणून विकसित होत आहे. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा 10वा पदवी प्रदान समारंभ नुकताच पार पडला. पाहूया या सोहळ्याचा एक वृत्तांत. खडकवासला इथल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा 10वा पदवी प्रदान समारंभ इन्स्टिट्यूटच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. सभागृहामध्ये प्रमुख पाहुणे, कुलगुरू, विभाग प्रमुख यांचं आगमन झालं. या प्रसंगी कुलगुरू हिना गोखले, डॉक्टर एस क्रिस्तोफर, विद्यार्थीगण, विविध विभाग प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कुलगुरू हिना गोखले यांनी यावेळी उपस्थितांचं स्वागत केलं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं भारताच्या ॲडव्हान्स ट्रेनिंग देणाऱ्या उत्तम संस्थेतून पदवी मिळत आहे त्याबद्दल अभिनंदनही केलं. संस्थेबद्दल गौरवोद्गार काढत इथे मिळणाऱ्या विविध पदव्यांबद्दल माहिती दिली आणि पुढील आयुष्यात इथल्या शिक्षणाचा देशाच्या संरक्षणासाठी विद्यार्थी उपयोग करतील अशी आशा व्यक्त केली. He has been a guiding beacon to us, providing all help and suggestions. He has even improved the mandate of DIAT and also increased the participation of DRDO in our various activities. DIAT-चे संचालक आणि रक्षा अनुसंधानाचे सचिव डॉक्टर एस क्रिस्तोफर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहेत. भारत हा सर्वात जास्त तरुणांचा देश होणार आहे. मोठ्यांचे अनुभव हे आजच्या तरुणांसाठी महत्त्वाचे आहेत. डिफेन्स अकॅडमीमध्ये मिळालेल्या शिक्षणाचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे असं मत त्यांनी स्पष्ट केलं. द नेक्स्ट वन इज सम ऑफ द इंडियन कंपनीज मे प्रॉबब्ली एक्सटेंड देअर ब्रांचेस अब्रॉड बिकॉज यू हॅव पॉवर, यू हॅव एनर्जी, यू हॅव यूथ, यू हॅव लॉट ऑफ ह्युमन रिसोर्सेस, इट्स व्हेरी मच पॉसिबल. Last but not the least is some of you may even become an entrepreneur and give job to several other people. And the defense side, there is a large opportunity exists at this point of time. All that we need to do is sharpen our knowledge and go forward. विविध विभाग प्रमुखांनी विभागातल्या पदवींबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. या प्रसंगी डॉक्टर एस क्रिस्तोफर यांच्या हस्ते 258 स्नातक यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. यामध्ये 24 PhD आणि 234 MTech स्नातक होते. Oh, oh, oh.
या प्रसंगी विद्यापीठातर्फे एक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. अनेक विध तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली उपकरणं यांची माहिती देण्यात आली. देशासाठी, विकासासाठी, संरक्षणासाठी वापरता येण्याजोगी यंत्र साधनांची यावेळी उपस्थितांना माहिती मिळाली. ये है सीमा, पर किसी सीमा में बंधना इन्होंने नहीं सीखा. भैरवी, तेजस और गौरवी को टिफिन में सरप्राइज पसंद है और इन्हें अपने बच्चों की स्माइल पसंद है. छत पर बैठी गौरैया आंगन की तुलसी को बता चुकी है नाश्ते के साथ साथ ये अपने प्रोडक्ट का मार्केटिंग प्लान भी बना चुकी है. लक्ष्य बड़ा है इनका, क्योंकि जीवन में कुछ काम बड़े करने हैं, अपने साथ जुड़े कई और लोगों के सपने पूरे करने हैं. तो ये लो, वर्षा ताई का एडवांस पगार हो गया और आईटीआई में उनके बेटे के एडमिशन का जुगाड़ हो गया. तो बताओ, ये सीमा हर सीमा से आगे जाकर सबकी मदद कैसे करती है? यही तो है आत्मनिर्भरता की शक्ति जो इन्हें अपने व्यवसाय से मिलती है. भारत सरकार की मुद्रा योजना से शुरू हुआ इनका नया बिजनेस. बिना गारंटी के लोन मिला, अपने हौसले और कड़ी मेहनत से पाई सक्सेस. मुद्रा योजना से जुड़कर इनके जैसी हजारों औरतें लिख रही हैं कामयाबी की नई इबारत. सच ही तो है, बदल रहा है मेरा भारत. विधात्यानं आपल्याला काहीतरी कमी दिलंय आपणच का असे नकारार्थी विचार मनात न आणता आहे त्या परिस्थितीची झुंज देऊन उभे रहा आणि लढाई जिंका असा संदेश अनेकांना मिळाला. तो म्हणजे डाऊन सिंड्रोम फेडरेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या परिसंवादातून. जाणून घेऊया त्याबद्दल. डाऊन सिंड्रोम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं. या परिसंवादाच्या उद्घाटन समारंभासाठी डॉक्टर एस सुरेश, डॉक्टर सुरेखा रामचंद्रन, मनपा आयुक्त सौरभ राव आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. डॉक्टर एस सुरेश यांनी वैज्ञानिक दृष्ट्या डाऊन सिंड्रोमच्या आढळून येणाऱ्या लक्षणांबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. त्याचबरोबर सामान्य जनांमध्ये अशा होणाऱ्या प्रकाराबद्दलच्या शक्यतेचं अभ्यासपूर्ण विश्लेषण दिलं. आय एनकरेज यू देअरफॉर टू लिंक अप अँड दॅट्स अ होल वर्ल्ड ऑफ जॉय अँड you can actually go through this whole thing without any pressure, with a lot of pleasure, and the child certainly will do much better. मनपा आयुक्त सौरभ राव यांनी डाऊन सिंड्रोम याबद्दल जागृती निर्माण व्हायला हवी आहे असं मत मांडलं. त्याचबरोबर अशा व्यक्तींसाठी कार्य करण्यासाठी पुढे आलेल्या नागरिकांचं अभिनंदनही केलं. डाऊन सिंड्रोम याविषयी जे काही कार्य करायचं असेल त्यासाठी पालिका सहकार्य करेल असं आश्वासनही दिलं. I must personally congratulate each and every parent, each and every participant who has come here from almost every part of India. It looks like mini India, a festive atmosphere. Everybody is in very colorful mood and it's very heartwarming, very heartwarming. Kids are so excited, they are jolly and bubbly. So I was told that there are medical sessions also, scientific sessions also. So definitely it would be a very good opportunity for everybody to get their questions answered. It would be a very good opportunity for everybody to get acquainted with new people, to acquire new friends,
यावेळी फेडरेशनच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. परिसंवादाबरोबर इथल्या विद्यार्थीगणांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. गाण्यांच्या ठेक्यावर पाय उचलत स्वतः आनंद घेतला आणि उपस्थितांनाही दिला. आपल्या पाल्याची प्रगती बघून त्यांना झालेला आनंद बघून पालकांमध्ये देखील उत्साह निर्माण झाला. यावेळी डाऊन सिंड्रोम फेडरेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा रामचंद्रन आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, आज बच्चे स्कूल जाते हैं, पढ़ते हैं, लिखते हैं, कॉलेज भी जा रहे हैं, उनको जॉब्स भी मिल रहा है और शादी भी कर लेते हैं. सो माय पॉइंट इज, आप जितना सोसाइटी में हमको सपोर्ट करोगे उतना ये बच्चे आगे जा सकते हैं. हाँ, मेडिकल प्रॉब्लम्स बहुत होते हैं, इसीलिए पुणे को चूज़ किया, बिकॉज पुणे के डॉक्टर्स बहुत एडवांस्ड है. आपके विजन का डॉक्टर जो कल आया था, उन्होंने बोला आप सभी बच्चे को यहाँ भी भेज दीजिए, हम फ्री में कर देंगे आपका ऑपरेशन. तो इतना सपोर्ट हमको मिला है पुणे, आपके पुणे के कलेक्टर, म्यूनिसिपल कलेक्टर जो आए थे ओपनिंग सेरेमनी, उन्होंने प्रॉमिस किया है कि ये प्रोजेक्ट 300 करोड़ उनको उनको मिलता है एक साल के लिए, और वो पैसा हम जैसे डाउन सिंड्रोम बच्चों को जाता ही नहीं है. तो उन्होंने कहा कि वो एलोकेट करेंगे और हमारा जो प्रोजेक्ट है इतना आसान हो गया, बिकॉज हमको सपोर्ट भी मिल गया गवर्नमेंट के साइड से. तो जगह जगह हम जहाँ कॉन्फ्रेंस करते हैं वहाँ पर लोग हमको सपोर्ट ज़रूर करते हैं, और हमारा फेडरेशन ऐसे ही आगे चलते रहेगा और सबको सपोर्ट करता रहेगा. पर्यावरण पूरक आणि पर्यावरण संरक्षक उपक्रम राबवून पुण्यातल्या कपिल अभिजात सोसायटीनं एक आदर्श उदाहरण इतरांसमोर ठेवलं आहे. या सोसायटीमध्ये 41 केव्ही सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. थोडक्यात जाणून घेऊया या उपक्रमाबद्दल. सौर ऊर्जा हा सर्वात मोठा ऊर्जा स्रोत आहे. याचा योग्य उपयोग केला तर मोठ्या गोष्टी शक्य आहेत. याचं आदर्श उदाहरण दिलं आहे ते डहाणूकर कॉलनी इथल्या कपिल अभिजात सोसायटीनं. या सोसायटीमध्ये 41 केव्हीचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून तो पूर्णतः कार्यरत झाला आहे. त्यावर सार्वजनिक ठिकाणाचे दिवे, पाण्याचे पंप, लिफ्ट चालणार आहे. त्यामुळे सोसायटीच्या वीज बिलापोटी लागणाऱ्या 4 ते 5 लाखांची बचत होणार आहे, आणि तेही प्रदूषण न करता. या प्रकल्पात लख सूर्यप्रकाशात 130 पॅनलद्वारे 41 केव्ही प्रतिदिन ऊर्जा निर्मिती होणार आहे. सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रानडे यांनी माहिती देताना सांगितलं, कमिटीचं असं डिसिजन होतं की आपल्याला लॉंग लास्टिंग कोण सर्व्हिस चांगला देईल आणि कोण जास्त चांगला कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्यूट करेल अशा माणसाला आम्ही दिलं, आणि मग त्यांनी आमचा विश्वास संपादन केला आणि 3 महिन्यामध्ये प्रोजेक्ट कम्प्लीट केलं. आणि 3 महिन्यानंतर MSAB इंजिनियर्सने आम्हाला खूप सपोर्ट केला. त्यांच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट्स करावे लागतात की आम्ही किती सोलर वापरणार, काय काय करणार वगैरे वगैरे, त्यांनी पण ते अप्रूव्हल दिलं सगळं. आणि 3.5 ते 4 महिन्यामध्ये आम्ही पहिलं नेट मीटर लावलं. ह्याची सिस्टीम अशी आहे की आम्ही MSABकडनं काही इलेक्ट्रिसिटी घेतो आणि उरलेली आम्ही जी असते ती सोलरकडनं आम्ही त्यांना एक्सपोर्ट करतो. आम्हाला बिलिंग जे येतं ते आम्हाला येतं की आम्ही जेवढी इम्पोर्ट करतो मायनस एक्सपोर्ट तेवढंच बिलिंग येतं. त्यामुळे आम्हाला टिपिकली 5 लाख तरी सेव्हिंग वर्षाला अपेक्षित आहे सोसायटीच्या बिलमध्ये. तो सोसायटीचं कॉमन इलेक्ट्रिसिटी बिल टिपिकली असतं 10 ते 12 लाख, ते आता टिपिकली 5 लाखाने यावर्षी एप्रिलपासून कमिशन होईल. April 18 ही सिस्टीम कमिशन झाली आणि आता या 12 महिन्यामध्ये हे सगळं आम्हाला उपयोगी होईल. याचं मेन आम्हाला सॅटिस्फॅक्शन हे आहे की आम्ही काहीतरी आपल्या पृथ्वीसाठी करू शकलो. त्याच्यामुळे हे फॉरेव्हर आहे की 25 वर्षाची पॅनलची गॅरंटी आहे, त्यामुळे 25 वर्षात आम्हाला हे प्रोजेक्टचा लाभ मिळेलच. हेमंत काळे बोलताना म्हणाले, आता तुम्ही जर इकडे बघितलं पॅनल्स डाव्या बाजूवर माझे दिसतील तुम्हाला, इथे ही सिस्टम जी आहे टोटल 41 किलोवॉटची आहे
आणि 6 बिल्डिंगमध्ये ही एका ठिकाणी 5, एका ठिकाणी 6, काही ठिकाणी 8, काही ठिकाणी 14, जिथे ते जवळ जेवढे लोड असतील त्याप्रमाणे आम्ही डिवाईड करून ते पॅनल्स तिथे लावलेले आहेत. साधारण वर्षाला 55,000 युनिट जनरेट होतील हे याचा आमचा अनुमान आहे, आम्ही कॅल्क्युलेट केलेले आहेत. उन्हाळ्यात जास्त युनिट जनरेट होतात, पावसाळ्यात थोडे कमी होतात. वार्षिक ॲव्हरेज घेतलं ते साधारण 4 ते 4.5 युनिट पर किलोवॉट हे जनरेट होतं. हा याचं डिझाईन बेसिस आहे. डॉक्टर गानू यांनी माहिती दिली. ते म्हणाले, मुख्य म्हणजे क्लीन एनर्जी हे सर्वात महत्त्वाचं, हे स्टेप टुवर्ड द एन्व्हायरमेंट. ह्याच्याबरोबरच आम्ही रेन हार्वेस्टिंग केलं आहे, वर्मी कल्चर केलं आहे. वर्मी कल्चर केलं 9 वर्ष हा प्रकल्प व्यवस्थित चालू आहे. साधारणतः वर्षाला 25 ते 30 पोती गांडूळ खत निघतं आणि ते आम्ही सर्व सभासदाला किंवा बाहेर देतो. तर बेसिकली आमचा सर्वांचा उद्देश हा असतो की क्लीन नीट हेल्दी एन्व्हायरमेंट. हा प्रकल्प इतरांना आदर्शवत आहे. शहरात अशा प्रकारच्या आदर्श सोसायट्या निर्माण व्हाव्यात अशी आशा व्यक्त करण्यात आली. आत्मविश्वास एक अटूट शक्ति है. जिंदगी में आगे बढ़ने के लिए अपने आप पर भरोसा रखना अनिवार्य है. ये कहानी एक अपनी शक्ति पर परिपूर्ण विश्वास रखने वाले औरत की है. मुद्रा योजना के जरिए अपनी जिंदगी में रौनक पाने वाली महिला के जीवन का अनुभव है ये कहानी. इनका नाम बुचम्मा है. ये महिला तेलंगाना राज्य के संगारेड्डी जिले के करदानूर गांव की रहने वाली है. ये हर रोज अपने सर पे हरी सब्जियों की टोकरी रख के गांव के हर एक बाजार में फिरती हैं. अपने घर वालों की देखभाल करने के लिए, उन लोगों को 2 वक्त की रोटी खिलाने के लिए बुचम्मा हरी सब्जियों को बेचकर जीवन बिता रही है. पूरा का पूरा परिवार बुचम्मा पे ही निर्भर है. अपने घर वालों की परवरिश के लिए बुचम्मा इस उम्र में इतना कष्ट सर पे उठाने के लिए तैयार है. इनके पति काफी सालों से बहुत बुरी तरह से बीमार पड़े हैं, इसलिए बुचम्मा इतनी सारी बोझ को अपने कांधे पर उठाने पर मजबूर है. मगर बुचम्मा को अपने आय को बढ़ाने के लिए कुछ और निवेश चाहिए थी. एन मौके पर उनको मुद्रा योजना के बारे में पता चला. तभी यूको बैंक ने मुद्रा योजना के जरिए बुचम्मा को 30,000 रुपयों का ऋण मंजूर किया. उस दिन से बुचम्मा के सपनों की दुनिया साकार होने का शुभ अवसर मिला. दिन ब दिन उनका छोटा सा व्यापार बहुत अच्छी तरह से तरक्की करने लगा है. अब बुचम्मा स्वशक्ति पर आधारित और ईमानदारी से जीवन बिताने वाले छोटे व्यापारियों के लिए एक मिसाल बन गई है. अब बुचम्मा झोपड़पट्टी में नहीं रहती हैं, बल्कि अपने परिवार को एक अच्छे से किराए के मकान में लेकर रहती हैं. मुद्रा योजना के जरिए एक ईमानदार औरत के जीवन में बदलाव आया है. अपनी मेहनत पर परिपूर्ण विश्वास रखकर अपनी जिंदगी को सही मार्ग पर चलाने वाले बहुत सारे लोगों के लिए, बहुत सारे छोटे व्यापारियों के लिए मुद्रा योजना के जरिए सफलता पाने वाली बुचम्मा का जीवन एक अच्छा उदाहरण है. कलाश्री संगीत मंडळातर्फे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव संपन्न झाला. 3 दिवस चाललेल्या या महोत्सवाची पाहूया काही क्षणचित्र. कलाश्री संगीत मंडळातर्फे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचं आयोजन औंध इथे करण्यात आलं. 3 दिवसीय या संगीत महोत्सवादरम्यान विविध कलाकारांच्या कलाविष्काराचा आनंद रसिकांना घेता आला. या संगीत महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, धनंजय गोखले, माई ढोरे, कलाश्री संगीत मंडळाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या तबला वादनाने झाली.
तबला वादनाच्या रंजक सुरुवातीनंतर प्रमोद गणोरकर यांच्या गायनाचा आनंद रसिकांना मिळाला. रसिकांना आनंद मिळाला तो सतारवादन ऐकण्याचा. उस्ताद रफीक आणि उस्ताद शफीक यांनी सतारवादन सादर केलं. यामध्ये सुरुवातीला राग हेमंत सादर करण्यात आला. सामान्य जनांना संगीताचा मोठा ठेवा देऊन गेलेल्या पंडित भीमसेन जोशींना या महोत्सवाच्या निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आता वेळ झाली आहे सुविचाराची. पाहूया आजचा सुविचार. जीवन म्हणजे फुलांची सुखद शय्या नसून एक समरभूमी आहे. सुभाषचंद्र बोस.